ही एक्सेल फाईल ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जानेवारी 2016 बेसिक टाकायचं आहे, आणि इकडे सुद्धा आपलं जानेवारी 16 सहाव्या वेतन आयोगानुसार बेसिक टाकून ग्रेड पे टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर या ठिकाणी प्रत्येक महिन्याचा आपल्याला डिफरन्स दिसून येतो, आणि एकूण जानेवारी 2016 ते डिसेंबर 2018 पर्यंतचं एकूण डिफरन्स आपला किती आहे तो टोटल एक्सेल शीटमध्ये आपल्याला बघायला मिळतो. एक्सेल फाईलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली देणार आहे, त्या ठिकाणून आपण ती लिंक व डाउनलोड करून घ्या आणि आपला एकूण थकित वेतन किती आहे या ठिकाणी आपण बघू शकता.